इथे डोंबिवलीत मतदान यादीत नाव नसल्याने नागरिक हैराण आहेत, संतप्त आहेत. मतदार यादीत नावच नसल्याने नागरिकांना मत न देताच घरी परतावं लागलं. यापूर्वीच्या सुद्धा मतदानाच्या फेऱ्यांमध्ये असे काही प्रकार घडलेले आहेत. इकडे डोंबिवलीमध्ये मतदार यादीत नाव नसल्यामुळे मतदान न करताच नागरिकांना परतावं लागलं. यादीत नाव नसल्याने नागरिक मात्र हैराण आहेत. यादीत नाव सापडत नसल्यामुळे डोंबिवलीकर हैराण झाले आहेत. आपण बघू शकतात आपलं नाव शोधण्याकरता डोंबिवलीत नागरिकांनी गर्दी केलेली आहे. मी आता डोंबिवली पश्चिमेत आहे. डोंबिवली पश्चिमेत मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी नागरिक उतरले आहेत, मात्र त्यांची नावं सापडत नसल्यामुळे हैराण झालेले आहेत. अनेक जणांची नावं आहेत ती मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. तर नावांमध्ये मिस्टेक असल्यामुळे किंवा स्पेलिंग मिस्टेक असल्यामुळे मतदार यादीत त्यांची नावं सापडत नाहीयेत. आपल्याबरोबर भाजपचे नगरसेवक आहेत शैलेश धात्रक, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया माहिती. धात्रक साहेब, काय सांगाल, अनेक लोकांची नावं सापडत नाही त्यामुळे गर्दी झाली दिसते, काय सांगा? जवळजवळ 20-21% लोक आहेत त्यांची नावंच सापडत नाहीये. कोणाची नावं आहेत तर कोणाची नाहीयेत. पण माझ्या मते 20% आम्ही तर हैराण झालोय, कोणाचीच नावं मिळत नाहीये. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे झाले का? 100% प्रशासनाच्या भोंगळ कारभारापैकी कोणाची नावं मिळत नाहीये. जी लोक बिल्डिंग मध्ये राहतात वर्षानुवर्षे त्यांची पण नावं गायब झालेली आहेत. आपण बघू शकतात कशा प्रकारे नाव शोधण्यात येत आहे. मोबाईल नंबर टाकून नाव शोधण्यात येत आहे, त्याचप्रमाणे पत्ता टाकून नाव शोधण्यात येत आहे. मात्र तरी सुद्धा जी आहेत अनेक लोकांना आपला बूथ क्रमांक निघाला. काय सांगाल तुम्हाला तुमचं नाव मिळालंय? नाही मिळालंय. माझं आणि माझं मिसेसचं नाव नाही आहे, माझं मुलगाचं नाव आलेलं आहे. आम्ही व्होटिंग करू शकत नाही आणि हे एवढे ऍडव्हर्टाईजमेंट केलेलं आहे सर्वांनी वोट करायचा. वोट करायला मौकाच देत नाही, म्हणजे आम्ही वोट कसे करू शकतो? माझं पण नाव सापडलं नाही आणि अशा ज्या प्रक्रियाने मतदान होणार असेल तर ते बरोबर नाहीये. व्हिडिओ जर्नलिस्ट वेदांतसह प्रदीप भणगे, पुढारी न्यूज, डोंबिवली.